नमस्कार, मी मयुरा कुक विथ मोरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मालवणी वड्यांची भाजणी आणि वडे कसे बनवायचे ते पाहूयात. यासाठी इथे मी घेतलेले साहित्य आहे 2 कप कोणताही रोजच्या वापरातील तांदूळ. हे तांदूळ जे आहेत ते मी धुऊन कडकडीत वाळून घेतलेत. याचबरोबर 1 कप ज्वारी, 1/2 कप गहू, 1/4 कप हरभर डाळ, 1/4 कप उडदाची डाळ घेतली आहे. दोन्ही डाळी तुम्ही धुऊन वाळवू शकता. ज्वारीने गहू धुण्याची गरज नाही आहे आणि तांदूळ हे फक्त धुवून वाळून घ्यायचे आहेत. यानंतर मसाल्यामध्ये घेतलेले साहित्य 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टीस्पून काळी मिरी आणि 1/2 टीस्पून मेथी दाणे. या ठिकाणी पॅन मी गरम करायला ठेवले आहे. यात हरभरा डाळ काढून मध्यम आचेवर भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी हरभरा डाळ खमंग भाजली आहे, प्लेटमध्ये काढूया. यानंतर पॅनमध्ये उडदाची डाळ काढावी. याचा रंग बदलायला हवा. उडदाची डाळ ही खमंग भाजली की बाहेर काढावी. यानंतर मसाले भाजायला घ्यावेत. पॅनमध्ये धने, बडीशेप, काळी मिरी काढून भाजायचे आहेत. तर या ठिकाणी मसालेही खमंग भाजलेत, प्लेटमध्ये बाहेर काढूयात. आता मेथी दाणा जास्त भाजले तर कडवट लागतात, म्हणून गॅस बंद करायचा आणि पॅनमध्ये मेथी दाणे काढावेत. एक थोडा वेळ याला परतून घेऊयात. आता भाजलेली सर्व जिन्नस थोडा वेळ थंड होऊ द्या. यानंतर या ठिकाणी परातीत मी तांदूळ काढून घेतलेत. यात ज्वारीही घालावी, गहूही काढायचे आहेत. दोन्ही डाळ्यांनी सर्व मसाले एकत्र करून सर्व एकदा छान मिक्स करायचं आहे. आणि आता ही भाजणी घरघंटीवरून दळून आणायची आहे. आता या ठिकाणी मी पीठ दळून आणलं होतं. वजनी जवळपास 1 ते 1.25 किलो इतकं पीठ तयार झालंय. या पिठाचे वडे 6 ते 7 लोकांसाठी सहज पुरतात. तर इथे मी दळलेलं सगळं पीठ वापरत आहे. यात चवीपुरतं मीठ आणि 1 टीस्पून हळद घालायची आहे. आता 2 कप उकळतं पाणी पिठात ओतूयात. पळीने पीठ छान मिक्स करावं. आणि आता पीठ मळायला सुरुवात करायची आहे. लागल्यास गरजेनुसार थंड पाणी तुम्ही वापरू शकता. हे पीठ साध्या पुरीसारखंच थोडंसं घट्ट मळायचं आहे, कारण नंतर आपण याला 1 तासभर भिजवत ठेवणार आहोत, त्यामुळे थोडंसं सैलसर आणखीन होऊ शकतं. आता या ठिकाणी पीठ मळून तयार आहे. पिठावर झाकण ठेवून तासभर तरी पीठ आराम करू द्या. साधारण 1 तासानंतर पीठ पुन्हा एकदा छान मळावं. लिंबा एवढे गोळे तयार करूयात. आता वडे थापण्यासाठी इथे मी प्लास्टिक पेपर वापरत आहे. प्लास्टिक पेपरवर थोडंसं पाणी लावावं, गोळा ठेवून थापायचा आहे. वडे ना जास्त पातळ ना जास्त जाडसर थापायचे आहेत, म्हणजे मग ते छान फुगतात. आता वडा एकदा थापून झाला की अलगदपणे प्लास्टिकवरून बाहेर काढूयात आणि काढल्या काढल्या वडा तळायला घ्यावा. याच पद्धतीने बाकीचे वडेही थापून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी तेल मी गरम करायला ठेवले आहे. तेल अगदी कडकडीत तापायला हवं. तेलात थापलेले वडे सोडूयात. गॅस फुलाच्यावरच आहे. बघा किती टम्म वडा फुगलाय. बाहेर काढूयात. तर याच पद्धतीने वडा थापून तो लगेचच फ्राय करायला घ्यावा.
हे वडे थापणे तुम्हाला अवघड जात असेल तर अशी आधी पोळी लाटून मग एखादी प्लेट किंवा वाटीने प्रेस करून ही वडे करू शकता. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर याच पद्धतीने मी सर्व वडे फ्राय करून घेईन. तर भाजणीचं कोरडं पीठ हवाबंद डब्यात भरून 2 महिने तरी वापरू शकता. पिठाला काहीही होत नाही, फ्रीजमध्ये आणखीन जास्त दिवस टिकेल. तर हे मालवणी वडे चिकन मटन बरोबर सर्व करू शकता. खूपच भन्नाट लागतं, खुसखुशीत होतात ते वडे. तुम्ही हे वडे कुर्मा बरोबर किंवा कोणत्याही रस्सेवाले भाजीवर सर्व करू शकता, तितकेच टेस्टी होतात. तर इथे मी वडे सुक्क चिकन आणि रस्स्यावर सर्व केलेत. तेव्हा हे मालवणी वडे घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मोऱ्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.